अवकाशामध्ये मानवनिर्मित वस्तूंचा बराच कचरा आधीपासूनच आहे, मात्र आता इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मधून टाकलेला सुमारे 3 टनांचा कचरा पृथ्वीसाठी धोकादायक ठरण्याची भीती आहे. नेमकं काय घडलंय जाणून घेऊ. स्पेस स्टेशन मधून फेकला 3 टन कचरा. घातक कचरा पृथ्वीवर पडण्याचा धोका. कचरा हवेत जळून जाईल नासाचा दावा. अनेक संशोधक नासाशी सहमत नाहीत. आता चक्क आकाशातून कचऱ्याचा पाऊस पडण्याची भीती आहे. नासाच्या आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन मधून 2.9 टन कचरा बाहेर फेकण्यात आलाय. SUV एवढ्या एका डब्यात हा कचरा आहे आणि त्यात प्रामुख्याने आहेत निकामी झालेल्या जुन्या बॅटरीज. आता घातक कचऱ्याची ही पेटी पृथ्वीभोवती प्रदक्षिणा करतीये. पुढल्या 2 ते 4 वर्षामध्ये ती पृथ्वीवर पडण्याची भीती आहे. तिथे त्यांच्या अगदी रोजच्या वापराच्या वस्तूंपासून इतर निरुपयोगी अशा काही ज्या गोष्टी नंतर होतात तो जो सगळा कचरा जमा झालेला आहे तो कचरा बाहेर टाकणं आवश्यक आहे. अर्थात एक्सपोज पॅलेट 9 किंवा EP9 नावाचा हा कचऱ्याचा साठा वातावरणात प्रवेश करताच घर्षणामुळे जळून जाईल असं नासानं म्हटलंय. पृथ्वीला याचा धोका नसल्याचा संस्थेचा दावा आहे. मात्र अंतराळवीर आणि सायन्स ब्लॉगर फिल प्लेट्स यांना हे मंजूर नाही. कचऱ्याची घनता आणि आकारमान जास्त असल्यानं तो जळून जाण्याची शक्यता कमी असल्याचं प्लेट्स यांचं म्हणणं आहे. अंतराळवीर जोनाथन मॅक डोबेल यांनीही प्लेट्स यांच्याशी सहमती दर्शवली आहे. चीनचं तियांगोंग 1 हे स्पेस स्टेशन 2018 पृथ्वीवर येत असताना कोसळलं. त्याचं वस्तुमान 7,500 किलो असल्याचं डोबेल यांनी अधोरेखित केलंय. स्पेस स्टेशन मधून निकामी झालेल्या सुमारे 3 टन निकेल हायड्रोजन बॅटरीज टाकून देण्यात आल्यात, त्यामुळे स्पेस स्टेशनचं वजन कमी झालं असलं तरी अंतराळातला कचरा मात्र वाढलाय. आणि हो, पृथ्वीचं टेन्शनही. नाशिकहून योगेश खरेसह ब्युरो रिपोर्ट झी मीडिया. आई भवानीचा गजर म्हणजे वाशिम जिल्ह्याच्या मनोरा तालुक्यातील कारखेडा इथल्या अनिल सीताराम काजळे या शेतकऱ्यांच्या शेतातील 2 एकरात असलेल्या गहू पिकाच्या गंजीला अज्ञात इसमानं आग लावली. या आगीत शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. या आगीत गहू पिकासह शेतातील स्प्रिंकलर पाईप ताडपत्री संत्र्याची झाडं जळाली. वसई पूर्वेकडील वसंतनगरी इथल्या दिवाण मार्केटला बुधवारी रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली होती. आगीत मार्केटमधील दुकानं जळून खाक झाली असून दुकानदारांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24 तास.